युनिट नंबर फाय नेटवर्क थेरम या युनिटमधील सिलेबस टॉपिक सिक्स पॉईंट फाईव्ह नॉर्टन्स थेरम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नॉर्टन्स थेरम थेवनन्स थेरम सुपर पोजिशन थेरम हे थेरम अतिशय महत्त्वाचे आहेत एक्झामच्या दृष्टीने तर पहा नॉर्टन थेरम द नॉर्टनस्थेरम इज कॉल्ड ॲज द ड्युएल ऑफ थेवनन स्थेरम इन द नॉर्टनस्थेरम अ करंट सोर्स इज कनेक्टेड इन प्लेस ऑफ व्होल्टेज सोर्स इन द थेवनन सिक्वेलन सर्किट म्हणजे थेवनन सिक्वेलन सर्किट जो होता त्याच्यामध्ये आपण व्होल्टेज सोर्स जोडत होतो त्याच्याऐवजी फक्त करंट सोर्स इथे कनेक्ट करायचा आहे द सोर्स ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम व्होल्टेज टू करंट सोर्स इज डन मग त्याच्यासाठी सोर्स ट्रान्सफॉर्मेशन ऊर्जेचं रूपांतर जे आहे व्होल्टेज टू करंट सोर्स हा करावा लागतो सिलेबस टॉपिक सिक्स पॉईंट फाय पॉईंट वन स्टेटमेंट ऑफ नॉर्टन स्थेरम नॉर्टनस्थेरम एम एस बी टीच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा विचारला गेला आहे नॉर्टनस्थेरम म्हणजे काय लिहा स्टेट नॉर्टन नॉर्टनस्थेरम स्टेट नॉर्टनस्थेरम अँड हेन्स कन्वर्ट द प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स इन टू अँड इक्वेअल अँड करंट सोर्स ओके एम एस बी टीच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा विचारला गेला आहे सिलेबस टॉपिक सिक्स पॉईंट फाईव्ह ऑनून स्टेटमेंट ऑफ नॉटन थेरम ठीक आहे एनी लिनियर ॲक्टिव्ह रेजिस्टिव्ह नेटवर्क कंटेनिंग वन ऑर मोर व्होल्टेज अँड ऑर करंट सोर्स कॅन बी रिप्लेस्ड बाय अन इक्वॅलंट सर्किट कंटेनिंग अ करंट सोर्स कॉल्ड नॉटन्स इक्विरंट करंट आय एस सी शॉर्ट सर्किट करंट अँड द इक्लंट रेजिस्टन्स इन पॅरल जे आपण थेविनन्स थेरममध्ये पाहिलं होतं की व्ही टी एच थेविन्स इक्वेलंट व्हल्टेजसोबत आपण एक आर टी एच सिरीजमध्ये जोडत होतो मध्ये सेम कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये नॉर्टन मध्ये फक्त आता आपणा ते करंट सोर्सच्या सोबत एक पॅरलमध्ये शॉर्ट सर्किट असलेला रेजिस्टन्स सॉरी रेजिस्टन्स एक जोडायचा आहे इक्वेट रेजिस्टन्स ठीक आहे जो करंट सोर्स असणार आहे तो आय एस सी असेल शॉर्ट सर्किट करंट आपण ज्याला म्हणणार आहोत किंवा नॉटन सिक्युरंट करंट आय एस सी सुद्धा म्हणणार आहोत ठीक आहे

इथे पाहू शकता गिवन नेटवर्क एनी गिवन नेटवर्क कॉम्प्लेक्स नेटवर्क कंटेनिंग रेजिस्टन्सेस अँड सोर्सेस हा कॉम्प्लेक्स गुंतागुंतीचा नेटवर्क आहे हा एल आहे लोड रेजिस्टन्स एल आपल्याला थेविनन्स इक्वॅन रेजिस्टन्स सरकाच म्हणजेच थेविनन्स इक्वॅन जो नेटवर्क होता की आपल्याला एका ब्रांचमधून एका ठराविक ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा होता तो एल ओके okay. आता आर्यलच्या भोवतीनं आपणाला नॉर्टन थेरम नॉर्टन्स सिक्वेन सर्किट कशा पद्धतीनं बनेल तर नॉटन सिक्वेल सर्किटमध्ये एक शॉर्ट सर्किट करंट सोर्स असेल ओके आय एस सी करंट आय एस सी म्हणजे शॉर्ट सर्किट करंट ठीक आहे तर ह्या करंट सोर्सच्या पॅरलमध्ये अगदी समांतर पॅरलमध्ये आर इक्वेलन्ट किंवा आर नॉटन्स ओके आर नॉटन्स किंवा आर टी एच आपण ज्याला म्हणू थे विन्स रेजिस्टन्ससुद्धा म्हटलं तरी चालेल ठीक आहे तर तो पॅरलमध्ये पाहिजे नॉटन सिक्वेलन्स सर्किट इथे पाहू शकता आणि हा जो लोड रेजिस्टन्स असेल की ज्याच्यामधून प्रवाहित होणारा करंट आपणाला फाइंड आउट करायचा होता तो इथे पॉईंट पी आणि e, पॉईंट क्यूच्यामध्ये जोडावा लागेल ठीक आहे अशा पद्धतीने नॉर्टन सिक्वेलन्स सर्किट असेल इन द नॉर्टन सिक्वेन्स सर्किट द करंट आय एस सी इज कॉल्ड ॲज शॉर्ट सर्किट करंट अँड इट इज ऑप्टेनड बाय शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किटिंग द ब्रांच पी क्यू इन फिगर सिक्स पॉईंट फाय वन वन ए ओके अँड द इक्वेल रेजिस्टन्स आर इक्वेलंट इज द रेजिस्टन्स ऑफ द रिमेनिंग सर्किट आफ्टर रिप्लेसिंग द होल्टेज सोर्स अँड करंट सोर्सेस बाय देयर इंटरनल रेजिस्टनसेस इन शॉर्ट आर इक्वेल्स टू आर टी एच दॅट इज थेमेन्स इक्वेन्ट रेजिस्टन्स ओके पहा हा जो पॅराग्राफ आहे तो काय म्हणतोय अँड द इक्वेल रेजिस्टन्स आर इक्वेट इज द रेजिस्टन्स ऑफ द रिमेनिंग सर्किट हा काय आहे शिल्लक राहिलेल्या सर्किटचा आर इक्वेट रेजिस्टन्स असणार आहे आफ्टर रिप्लेसिंग द व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्स व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स यांना रिप्लेस केल्यानंतर बाय दिअर इंटरनल रेजिस्टन्स त्यांच्या अंतर्गत रोधकानुसार त्यांना रिप्लेस केल्यानंतर इन शॉर्ट आर रिक्वायरंट इक्वल्स टू आर टी एच दॅट इज देन्स इक्वायरंट रेजिस्टन्स ओके स्टेप टू बी फॉलो टू अप्लाय द नॉटन थेरम नॉटन थेरम अप्लाय करण्यासाठी स्टेप ज्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत स्टेप नंबर वन टू थ्री ओके पहा स्टेप नंबर वन शॉर्ट सर्किट द रिक्वायर्ड ब्रांच अँड कॅल्क्युलेट द शॉर्ट सर्किट करंट आय एस सी बाय युझिंग किर्च लॉ ओके शॉर्ट सर्किट द रिक्वायर्ड ब्रांच जी ज्या मधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो ब्रांच काय करायचा आता इथे शॉर्ट करायचं आहे आपण थेविनन्स सर्किटमध्ये काय करत होतो तो ओपन ठेवत होतो आता ती ब्रांच काय करायची आहे शॉर्ट करायचे अँड कॅल्क्युलेट द शॉर्ट सर्किट करंट आय एस सी आणि मग तो शॉर्ट केल्यानंतर त्याच्यातून प्रवाहित होणारा करंट जो असेल तो शॉर्ट सर्किट करंट असेल आय एस सी तो कॅल्क्युलेट करायचा आहे बाय युझिंग किरचॉप्स लॉ किरचॉप्स लॉ तिथे वापरायचे आहेत स्टेप नंबर टूमध्ये कॅल्क्युलेट आर टी एच थेविनन्स इक्वेंट रेजिस्टन्स फॉर दी सर्किट स्टेप नंबर टूमध्ये सेम थेविनन्स सर्किटसारखंच आपल्याला इथे थेविनन्स रेजिस्टन्स फाईंड आउट करायचं आहे थेविनन्स इक्वेन्ट रेजिस्टन्स आर टी एच फाईंड आउट करायचं आहे स्टेप नंबर थ्रीमध्ये ड्रॉ दी नॉटन्स इक्वेलन्ट सर्किट स्टेप नंबर थ्रीमध्ये नॉर्टन्स इक्वेलन्टन्टन्टन्टन्ट सर्किट ड्रॉ करायचं आहे अँड कॅल्क्युलेट द करंट थ्रू दी रिक्वायर्ड ब्रांच ॲज आय इक्वल्स टू आय एस सी इन्टू आर इक्वेलन्ट डिवायडेड बाय आर इक्वेलंट प्लस आर एल ओके नॉर्टन्स इक्वेलन्ट सर्किट ड्रॉ करायचं आहे आणि करंट ज्या ब्रांचमधून फाइंड आऊट करायला सांगितलं तर तो करंट फाइंड आऊट करायचा आहे मग त्याच्यासाठी फॉर्म्युला कसा असेल आय इक्वल्स टू आय एस सी इन टू आय आर इक्वॅलंट डिवायडेड बाय आर इक्वॅलंट प्लस आर एल ओके अशा पद्धतीने नॉटन्स थेरम आपणाला नॉटन्स इक्वॅलंट सर्किटमध्ये रूपांतर करायचे आहेत ओके तर पहा सिलेबस टॉपिक सिक्स पॉईंट फाय पॉईंट टू इक्विवॅलन्स बिटवीन थेवनन्स अँड नॉटन थेरम ओके आता पहा इक्वॅलन्स काय समतुल्य काय आहे बिटवीन थेवनन्स अँड नॉटन्स थेरममध्ये तर पहा थेव्हन्स अँड नॉर्टन्स थेरम्स आर कॉल्ड ॲज द इक्वेलन्ट सर्किट थेरम्स द नॉर्टन्स इक्वेलन्ट सर्किट कॅन बी डिरायव्ह फ्रॉम द थेवनन्स इक्वेलन्ट सर्किट ॲज शुअन फिगर सिक्स पॉईंट फाय पॉईंट टू ओके फिगर सिक्स पॉईंट फाय पॉईंट टूमध्ये दाखवल्याप्रमाणे नॉर्टन्स इक्वेलन्स सर्किट जे आहेत हे डिराव्ह केलेले आहेत फ्रॉम थेवनन्स इक्वेलन्स सर्किटकडून ओके तर पहा दस आय एस सी इक्वल्स टू व्ही ओ सी डिवायडेड बाय आर टी एच ऑर व्ही व्ही ओ सी इक्स टू आय एस सी इन टू आर टी एच म्हणजेच जर थेविनन्स सिक्वेन्स सर्किट जर मिळत असेल तर त्याचा व्होल्टेज सोर्स आहे तो करंट सोर्समध्ये रूपांतर केल्यानंतर आपणाला त्याच्या पॅरलमध्ये एक रेजिस्टन्स येईल तो आर टी एचच असणार आहे ओके एकंदरीत काय की व्होल्टेज सोर्सचं रूपांतर करंट सोर्समध्ये केल्यानंतर थेविननचा नॉटन्स बनतो का बनतो बाय युझिंग द ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन वी कॅन ऑप्टेन द नॉटन सिक्वेन्स सर्किट फ्रॉम द थेवनन सिक्वेलन्स सर्किट हे पहा ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन वापरून आपण काय करू शकतो नॉर्टन सिक्वेन्स सर्किट बनवू शकतो फ्रॉम फ्रॉम म्हणजे चहापासून कोणापासून थेवनन सिक्वेन्स सर्किटपासून ठीक आहे तर इथे पहा कॉम्प्लेक्स नेटवर्क कंटेनिंग रेजिस्टन्स अँड सोर्सेस पॉईंट पी क्यू दिलेला आर एल देखील हे गिवन नेटवर्क आहे ओके okay. तर हा पहा हा सेकंड फिगर जे आहे बी थेवनन सिक्वेन्स सर्किट आहे याचं रूपांतर आपण नॉटन सिक्वेन्स सर्किटमध्ये करू शकतो फक्त आपल्याला व्होल्टेज सोर्सच करंट सोर्समध्ये रूपांतर करायचं आहे हा आर टी एच पॅरलमध्ये येईलच आणि आर एल आहे तसा राहील ओके मग पुन्हा आपल्याला आय फाइंड आउट करावा लागेल आय जो लोड रेजिस्टन्समधून प्रवाहित होणार आहे तो त्याच्यासाठी एक स्पेशल फॉर्म्युला आपल्याला इथं वापरावा लागेल आय इक्वल्स टू आर टी एच डिवाइडेड बाय आर एल प्लस आर टी एच करंट डिव्हिजन रूल इथं वापरावा लागेल इन टू आय एस सी शॉर्ट सर्किट करंट ओके इन टू टोटल आय एस सी शॉर्ट सर्किट करंट ठीक आहे अशा पद्धतीने कोणत्याही थेम्युन्स नेटवर्कचं आपण रूपांतर मध्ये करू शकतो तर पहा ॲप्लिकेशन्स ऑफ द नॉटन सेरम नॉटन सेरमचे उपयोग कुठे आहेत सिलेबस टॉपिक सिक्स पॉईंट पॉईंट थ्री द नॉटन सेरम मेक्स इट पॉसिबल टू कन्वर्ट अ कॉम्प्लिकेटेड नेटवर्क टू ए सिंपल नेटवर्क सिंपल इक्वेल नेटवर्क यूजिंग अ नेटवर्क वी कॅन फाईंड व्होल्टेज करंट अँड पॉवर डिलिवर टू दी लोड ओके पहा नॉटन स्टेरम जे आहे ते आपण मेक इट पॉसिबल टू कन्वर्ट अ कॉम्प्लिकेटेड नेटवर्क अतिशय गुंतागुंतीचे जे नेटवर्क आहेत त्यांना सिम्पल करण्यासाठी आपण नॉटन सेरम वापरतो युझिंग नेटवर्क वी कॅन फाईंड ओके युझिंग द नेटवर्क वी कॅन फाईंड व्होल्टेज करंट अँड पॉवर डिलिवर टू दी लोड एक्झाम्पल एक पाहूयात आपण एक्झाम्पल सिक्स पॉईंट फायव्ह पॉईंट वन युझिंग नॉटन स्टेरम फाईंड दी करंट पासिंग थ्रू द लोड रेसिस्टन्स आर एल ओके लोड रेजिस्टन्स आर एलमधून प्रवाहित होणारा करंट आपणाला फाइंड आउट करायचा आहे याच्यामध्ये नॉटन थेरम वापरायचा आहे नॉटन थेरम हा शब्द आला की आपल्याला एक करंट सोर्स आणि त्याच्या पॅरलमध्ये आर टी एच इक्ट थेविनन्स इक्ट रेजिस्टन्स हा असेल पॅरलमध्ये ओके आणि शेवटी हा लोड रेजिस्टन्स की ज्याच्यामधून करंट प्रभावित होणारा करंट फाइंड आऊट करायला सांगितला आहे तो आता पहा थेव्हिननन्स थेरम जसा होता की ज्या ब्रांचमधून करंट प्रवाहित होण्यासाठी जो आपण क ज्या ब्रांचमधून करंट प्रवाहित होतोय तो ब्रांच आपण ओपन करत होतो मध्ये आता इथे काय करायचं आहे शॉर्ट करायचं आहे ओके आणि शॉर्ट केल्यानंतर त्या शॉर्ट करंटमधून जाणारा शॉर्ट मधून जाणारा जो काय करंट आहे आय एस सी तो फाइंड आऊट करायचा आहे ओके हाच फरक आहे थेव्हिननन्स आणि थे मध्ये सोल्युशन स्टेप नंबर वन फाइंड आय एस सी ओके आता पहा हा जो लोड रेजिस्टन्स होता तो रिमूव्ह करून त्याच्या जागी शॉर्ट केलेला आहे तो ब्रांच शॉर्ट केलेली आहे ठीक आहे शॉर्ट केल्यानंतर जो शॉर्ट सर्किट करंट आहे आय एस सी तो फाइंड आऊट करायचा आहे दिलेल्या नेटवर्कमधून ट्वेंटी होल्डचा वोल्टेज सोर्स आहे तसा आहे फाय किलो होमचा रोधक आहे तसा आहे इथे फाय किलोओमचा रोधक आहे तसा आहे नो करंट फ्लो थ्रू दिस रेजिस्टर आता ह्या ब्रांचमधून हा फाय ओमचा रेजिस्टर आहे आणि इकडे हा शॉर्ट सर्किट करंट आहे म्हणजे इकडं कोणताही रोधक नसलेला मार्ग आहे आणि आपल्याला माहीत आहे की करंट नेहमी कमी रोधक असलेल्या मार्गावरून जातो म्हणजेच ह्या फाय किलो होममधून काहीच करंट प्रवाहित होणार नाही ओके जो काय इथून ट्वेंटी होल्डच्या व्होल्टेज सोर्सकडून जो करंट निघणार आहे तो इथूनच डायरेक्ट प्रवाहित होईल ओके तर पहा मग शॉर्ट सर्किट कारण कशा पद्धतीनं बनेल आणि म्हणून हा फाय किलो होमचा रोधक आहे तो निष्क्रिय बनेल नो करंट फ्लो थ्रू दिस रजिस्टर ट्वेंटी होल्ड फाय किलो होम आय एस सी फिगर पी सिक्स पॉईंट फाय वॉईन वन बी आय एस सी इक्वल्स टू ट्वेंटी डिवायडेड बाय फाय किलो होम इक्वल्स टू फोर मिलीएमपिअर ओके हे लक्षात ठेवा स्टेप नंबर टूमध्ये आरटीएच फाइंड आउट करायचं आहे ऑर आर इक्विवेलेंट ठीक आहे थेविन्स इक्विवेलेंट रेजिस्टन्स किंवा इक्विवेलेंट रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आऊट करायचा आहे तर त्याच्यासाठी आपला थेविन्सचा जो नियम होता की व्होल्टेज सोर्स असेल तर शॉर्ट आणि करंट सोर्स असेल तर ओपन ठीक आहे त्याच पद्धतीने अगदी त्याच पद्धतीने आपल्याला थेविनन सिक्वेन्ट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे तर पहा इकडे ट्वेंटी वल्डचा होल्ट व्होल्टेज सोर्स होता तो शॉर्ट केला आहे फाय किलो होम फाय किलो होमचे हे रोधक आहेत हे एकमेकाला पॅरल आहेत पॅरल असतील तर अंशात गुणाकार आणि छेदात बेरीज घेतो आपण पाच गुन्हिलेले पाच पंचवीस छेद पाच अधिक पाच दहा ओके पंचवीस छेद दहा म्हणजेच टू पॉईंट फाईव्ह किलो होम इतका आपल्याला आर इक्वेलंट किंवा थेविनन सिक्वेन रेजिस्टन्स मिळेल ठीक आहे आर टी एच फाय ओम पॅरल टू फाय किलो ओहम फाय के इन्टू फाय के डिवायडेड बाय फाय के प्लस फाय के इक्वल्स टू टू पॉईंट फायव्ह किलो ओहम आता स्टेप नंबर थ्रीमध्ये काय करायचं आहे आय एल कॅल्क्युलेट करायचा लोड रेजिस्टन्स ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायला सांगितलं होता तो आता नॉटन्स इक्वेलन्ट सर्किटमध्ये कनेक्ट करून त्याच्यातून प्रवाहित होणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे त्यासाठी आपल्याला करंट डिव्हिजन रूल वापरावा लागेल स्टेप नंबर थ्री कॅल्क्युलेट आय एल आय एल इक्ल्स टू टू पॉईंट फायव्ह किलो ओहम हे पहा ज्या ब्रांचमधून आपल्याला करंट फाइंड आऊट करायचा नाही तो त्या अंशात घ्यायचा ओके आपल्याला वन किलो ओहम या रोधकामधून करंट काढायचा आहे ओके तो घ्यायचा नाही अंशात ठीक आहे ज्या आपणाला ब्रांचमधून करंट फाइंड आउट करायला सांगितलेला नाही तो घ्यायचा नेमका अंशात ठीक आहे आय एल इक्वल्स टू टू पॉईंट फाईव्ह डिवायडेड बाय टू पॉईंट फाईव्ह प्लस वन के छेदात दोन पॅरल रोधकांची बेरीज गुणिले हे सर्वात महत्वाचं आहे गुणिले टोटल शॉर्ट सर्किट करंट आय एस येथे येईल फोर मिलिया ओके टू पॉईंट फाईव्ह डिवायडेड बाय थ्री पॉईंट फाईव्ह प्लस ए सॉरी टू टू पॉईंट फाईव्ह डिवायडेड बाय थ्री पॉईंट फाईव्ह इन्टू फोर मिलियाम्पिअर इक्वल्स टू टू पॉईंट एट फाईव्ह सेवन मिलियाम्पिअर हा लोड करंट इतका लोड करंट ह्या वन किलो किलोमर या रोधकामधून प्रभावित होतोय आणि हा जी ही जी डायग्राम आहे हे नॉटन्स इक्वेलन्ट सर्किट दाखवते ओके एक शॉर्ट सर्किट करंट आहे त्याच्या पॅरलमध्ये आर टी एच किंवा आर इक्वेलंट रेजिस्टन्स आहे आणि इथे पुढे लोड रेजिस्टन्स आहे ठीक आहे अशा पद्धतीने नॉर्टन्स सेरम आपण इथे अप्लाय करतो नेटवर्क सिम्प्लिफिकेशनसाठी ओके नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर सिक्स पॉईंट फायव्ह पॉईंट टू फाइंड दी करंट इन टू ओहम ऑफ ने नेटवर्क शोन इन फिगर पी सिक्स पॉईंट फायव्ह पॉईंट टू यूजिंग नॉटन सेरम दोन ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट आपणाला फाइंड आउट करायचा आहे नॉटन सेरम वापरून तर पहा नेटवर्क नीट पाहिल्यानंतर फाय वल्डचा वोल्टेज सोर्स फाय ओमचा रेजिस्टन्स फाय ओमचा रेजिस्टन्स फायव्ह ओमचा रेजिस्टन्स आणि हा टू ओहमचा रेजिस्टन्स ओके सेवन ओहमचा रेजिस्टन्स आणि टेन एम्पियरचा करंट सोर्स इकडे दिलेला आहे म्हणजे एक व्होल्टेज सोर्स आहे आणि एक करंट सोर्स आहे ठीक आहे तर पहा दोन ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे युझिंग नॉर्टन्स थेरम आपल्याला माहिती आहे थे नॉर्टन्स थेरमचा नियम फर्स्ट काय आहे स्टेप नंबर वन आपल्याला ज्या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आऊट करायला सांगितला तो रोधकाचा मार्ग ती ब्रांच आपल्याला पहिल्यांदा शॉर्ट करावी लागेल इथे शॉर्ट करायचं आहे ओके तर पहा स्टेप नंबर वन फाय अँड फाय अँड आय एस सी वन ड्यू टू फाय होल्ड सोर्स ओनली ओके आता पहा पुन्हा इथे काय करायचं आहे फाय ओ oh, फाय होल्ट या सोर्समुळे आय एस सी वन म्हणजे शॉर्ट सर्किट करंट वन जो आहे तो फाइंड आउट करावा लागेल इथे टेन एम्पियरचा जो करंट सोर्स होता तो आता इथे ओपन राहील ओके तर पहा फाय होल्डचा व्होल्टेज सोर्स ओहम आय वन प्रवाहित होते फाय ओहम ठीक आहे आता हा जो फाय ओम आहे तो काय होईल इथे निष्क्रिय होईल कारण की इथे आपण टू ओ एमचा शॉर्ट केलेला आहे ठीक आहे शॉर्ट केल्यानंतर या रोधकामधून काहीच करंट प्रवाहित होणार नाही सर्व जो करंट आहे तो या रोधकामधून प्रवाहित होईल कारण इकडे शॉर्ट सर्किट आहे कमी रोधकाचा मार्ग आहे ठीक आहे तर पहा त्याच्यासाठी आय एस सी वनसाठी आपण फाय होल्ट हा वोल्टेज सोर्स सुरुवातीला ऑपरेट ठेवतो आहे आणि इकडे जो करंट सोर्स होता टेन एम्पिअरचा तो ओपन राहील तो ओपन राहिल्यामुळे सात एम्पियर सात ओएमचा जो रेजिस्टर आहे तो आणि पास हा फाय ओमचा रोधक एकमेकाला पॅरलमध्ये होतील पॅरल असतील तर अंशात गुणाकार आणि छेदात बेरेज घेतो आपण साता पाच पस्तीस छेद सात अधिक पाच बारा पस्तीस भागिले बारा टू पॉईंट ब्याण्णव ओके दोन पॉईंट ब्याण्णव ओहम हा इक्वल रेजिस्टन्स मिळेल जो की पुढे जाऊन पाच ओम या रोधकाची सिरीजमध्ये असेल पाच ओहम अधिक दोन पॉईंट ब्याण्णव ओहम बरोबर सात पॉईंट ब्याण्णव ओहम इतका होईल ठीक आहे मग आता पहा आपल्याला बेसिक होम्स लॉनुसार आपल्याला आय वन फाइंड आउट करता येईल फ्रॉम फिगर पी सिक्स पॉईंट फाय पॉईंट टू बी आर टी टोटल रेजिस्टन्स किती आला आहे सात पॉईंट ब्याण्णव ओहम ओके तर पहा आय वन कसा फाइंड आउट करणार आय वन ओम्स लॉन ए आय वन इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय आर व्होल्टेज छेद रेजिस्टन्स व्होल्टेज किती आहे फाय वोल्ड डिवायडेड बाय रेजिस्टन्स सात पॉईंट ब्याण्णव इक्वल्स टू करंट किती आला आहे शून्य पॉईंट सहा तीन एक तीन एम्पियर ओके फ्रॉम फिगर पी सिक्स पॉईंट फाय पॉईंट टू ए आय एस सी वन इक्वल्स टू आता पहा फिगर सिक्स पॉईंट फाय पॉईंट टू ए ओके म्हणजे ही फिगर या फिगर फिगरवरून आपल्याला आता करंट म्हणजेच आय एस सी वन फाइंड आऊट करायचं आहे इथं आता जे विस्तृत नेटवर्क आहे फिगर एनुसार ते वापरावं वा लागेल कारण का आपण फक्त आता आय वन फाइंड आऊट केला आय वन ह्या पॉईंटकडे आल्यानंतर विभागला जाणार आहे विभागला जाणार आहे म्हणजे इकडे थोडा जाईल आय एस सी वन आणि इकडे थोडा जाईल ठीक आहे तर पहा आय एस सी वन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला करंट डिव्हिजन रूल फाइंड आऊट करायचं करंट डिव्हिजन रूल आपल्याला इथे वापरावं लागेल करंट डिव्हिजन रूल काय सांगतो ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला काढायचा नाही तो अंशात घ्यायचा छेद फाय प्लस सेवन छेदामध्ये दोन्ही पॅरल रोजकांची बेरीज गुणिले टोटल करंट आय वन म्हणजेच झिरो पॉईंट सिक्स थ्री वन थ्री हा इथे येईल इक्वल टू सेवन डिवायडर बाय ट्वेल्व इक्विन टू झिरो पॉईंट सिक्स थ्री वन थ्री इक्वल्स टू झिरो पॉईंट थ्री सिक्स एट एम्पिअर ओके स्टेप नंबर टू आय एस सी टू फाइंड आउट करावा लागेल ड्यू टू टेन एम्पियर सोर्स ओनली आता आता पहा दहा एम्पियरचा जो सोर्स आहे दहा एम्पियरचा जो करंट सोर्स आहे तो ॲक्टिव्ह हो ठेवायचा आहे आणि याच्यामुळे प्रभावित होणारा करंट जो की आय एस सी टू असेल तो फाइंड आउट करावा लागेल ओके okay, तर पहा आता इथे काय काय सर्किट मॉडिफिकेशन होतील इकडे जो व्होल्टेज सोर्स होता तो आता शॉर्ट होईल ओके okay, हा शॉर्ट होईल शॉर्ट झाल्यानंतर हा फाईव्ह ओहम आणि हा सेवन ओहम एकमेकाला पॅरलमध्ये होतील ओके तसा हा फायव सुद्धा पॅरल आहे प पहा परंतु ठीक आहे कारण ह्या शाखेंना प्रवाहित होणारा जर करंट फाइंड आउट करायचा असेल तर याला याच्याशी समतुल्य एकच पॅरल आपणाला रोधक फाइंड आउट करावं लागेल कारण का इथे करंट सोर्स ऑलरेडी आहे मग करंट डिव्हिजन फॉर्म्युला वापरून या रोधकामधून प्रवाहित होणारा आय एस सी टी आपण फाइंड आउट करू शकतो म्हणून इथे फायव ओम आणि सेव्हन ओम एकमेकाला पॅरल आहेत आणि यांचा इक्वन रोधक टू पॉईंट नाईन्टी टू आपल्याला मिळतो आहे ओके okay, तर पहा आता इथे करंट डिव्हिजन फॉर्म्युला वापरता येईल हा आपला टेन एम्पियरचा करंट सोर्स आहे टू पॉईंट नाईन्टी टू हा इक्वेल रेजिस्टन्स आपण फाइंड आउट केला होता आणि हा फाय ओहम की ज्याच्याबरोबर खालीच आपल्याला आय एस सी टू आहे ओके okay, तर पहा करंट डिव्हिजन फॉर्म्युला कशा पद्धतीने वापरणार फ्रॉम फिगर पी सिक्स पॉईंट फाय पॉईंट टू डी वी गेट आय एस सी टू इक्वल्स टू टू पॉईंट नाईन्टी टू डिवायडेड बाय टू पॉईंट नाईन्टी टू ज्या ब्रांचमधून करंट प्रवाहित होत नाही तो अंशात आहे टू पॉईंट नाईन्टी टू डिवायडेड बाय छेदामध्ये दोन्ही रेजिस्टन्सची बेरीज गुणाकारात टोटल करंट सोर्स आहे टेन एम्पियरचा तो येईल इक्वल्स टू थर्टी सिक्स पॉईंट एटी सिक्स एम्पियर आय एस सी टू किती मिळाला छत्तीस पॉईंट शहाऐंशी एम्पियर ठीक आहे स्टेप नंबर थ्री फाइंड आय एस सी आता टोटल करंट आय एस सी फाइंड आउट करावं लागेल एकदा दहा अहोम या सॉरी एकदा हां एकदा पाच होल्ट या व्होल्टेज सोर्सने दोन ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट आय एस सी वन फाइंड आउट केला आणि एकदा दहा एम्पियर हा करंट सोर्स ॲक्टिव्ह ठेवून आपण दोन ओहम ह्या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट आय एस सी टू फाइंड आउट केला दोन करंट आपल्याला मिळालेत पण सर्वती शेवटी आपल्याला आय एस सी हा एकच करंट फाइंड आऊट करायचा आय एस सी इक्वल्स टू आय एस सी वन मायनस आय एस सी टू इक्वल्स टू झिरो पॉईंट थ्री सिक्स एट मायनस थ्री पॉईंट सिक्स एट सेवन ओके ठीक आहे आय एस सी टू इथे थ्री पॉईंट सिक्स एट सेवन आहे ओके थ्री पॉईंट सिक्स एट सेवन इक्वल्स टू मायनस थ्री पॉईंट थ्री वन नाईन एम आय एस सी फ्लोज फ्रॉम बी टू ए ओके आय एस सी हा मायनसमध्ये आलेला आहे आय एस सी हा टेन एम करंट सोर्स सारखाच आहे म्हणून म्हणजेच की बी पासून एकडे जातो स्टेप नंबर फोर्थमध्ये फाइंड आर टी एच आता आपल्याला इथे प्रॉब्लेम अजून संपलेला नाही आहे प्रॉब्लेम अजून आपल्याला आहे शॉर्ट सर्किट करंट फक्त फाइंड आउट केला आहे त्या एक्झॅक्ट टू ओहम या रोधकामधून हो प्रवाहित होणारा करंट अजून फाइंड आउट केलेला नाही स्टेप नंबर फोर आपणाला आर टी एच फाइंड आउट करावं लागेल आर टी एच फाइंड आउट करण्यासाठी नेटवर्कमध्ये असलेले व्होल्टेज सोर्स शॉर्ट आणि करंट सोर्स ओपन ठेवावं लागतील फक्त पॉईंट ए आणि पॉईंट बी की ज्या ब्रांचमधून आपल्याला करंट फाइंड आउट करायला सांगितलं होता तर त्या ब्रांचच्या अॅक्रॉस त्या ब्रांच त्या ब्रांचच्या बाजूने बघितल्यानंतर नेटवर्ककडे आर टी एच टेव्हिन्स इक्वेलंट रेजिस्टन्स किंवा आर इक्वेलंट आपल्याला कोणती व्हॅल्यू मिळेल हे फक्त कॅल्क्युलेट करायचं आहे फायव होम फाय ओम फायव ओम सेवन होम ओके तर पहा नेटवर्क मॉडिफिकेशन कशा पद्धतीनं होतं आहे ओके okay, okay, हा पहा पॉईंट ए अलगत इकडे उचलला आहे ओके पॉईंट ए अलगत इकडे उचलला आहे ठीक आहे तर फायव्ह होम हा इथे जाईल ओके पुन्हा हा फाय होम इथे राहील पुन्हा त्याच्या पॅरलमध्ये फाय होम आणि इकडे स सेवन होम ह्या फाय आणि सेवन होम हे दोन्ही पॅरलमध्ये असतील ठीक आहे तर यांचा इक्वंट रोध काय तर टू पॉईंट नाईन्टी टू मिळेल ओके okay, पुन्हा पहा टू पॉईंट नाईन्टी टू हा फाय ओमला सिरीजमध्ये आहे सिरीज सेवन पॉईंट नाईन्टी टू यांची ॲडिशन होईल ओके okay, पुन्हा हा सेवन पॉईंट नाईन्टी टू जो आहे तो फाय ओम ह्या रोधकाला पॅरलमध्ये आहे पॅरल असेल तर अंशात गुणाकार छेदात बेरीज घेतो आपण आर टी एच पहा पॉईंट ए एन बीकडे फाय ओम आणि सेवन पॉईंट नाईन्टी टू ओम एकमेकाला पॅरल आहेत फ्रॉम फिगर पी सिक्स पॉईंट फाय पॉईंट टू एच आर टी एच इक्वल्स टू फाय पॅरल सेवन पॉईंट नाईन्टी टू इक्वल्स टू थ्री पॉईंट झिरो सिक्स्टी फाय ओम स्टेप फाईव्ह फाईंड आय एल आता स्टेप नंबर फायव्ह मध्ये आपल्याला आय एल फाईंड आऊट करायचं आहे फ्रॉम फिगर पी सिक्स पॉईंट टू फाय पॉईंट टू आय आय एल इक्वल्स टू आर टी एच डिवायडेड बाय आर टी एच प्लस आर एल इंटू आय एस सी इंटू शॉर्ट सर्किट ठीक आहे थ्री पॉईंट झिरो सिक्स फायव्ह डिवाईड बाय थ्री पॉईंट झिरो सिक्स फाईव्ह प्लस टू इंटू थ्री पॉईंट थ्री वन नाईन हा शॉर्ट सर्किट करंट होता इक्वल्स टू टू पॉईंट झिरो वन एम्पियर ओके इक्वल्स टू टू पॉईंट झिरो वन एम्पियर हा पहा आय एस सी थ्री पॉईंट थ्री वन नाईन एम्पिअर डाऊनवर्ड डिरेक्शनला म्हणजेच इथे मानस चिन्ह होतं त्याच्याऐन इथे डाउनवर्ड डिरेक्शनला करंट दाखवलेला आहे ओके म्हणजे विरुद्ध केलेला आहे करंट हा पहा आर टी एच थ्री पॉईंट झिरो सिक्स फाईव्ह ओम आर टी एच आलेला आहे ठीक आहे करंट सोर्सच्या पॅरलमध्ये हा आर टी एच जोडलेला आहे याचा अर्थ काय की नेन सॉरी नॉटन थेरम आहे आणि आय एल जो टू ओहम या रोस्ट रजिस्टरमधून प्रवाहित होणारा करंट फाईंड आउट करायचा होता तोसुद्धा इथे लोड रेजिस्टन्स आर एल कनेक्ट केलेला लि आहे ठीक आहे नॉर्टन सिक्वेन्स सर्किट अशा प्रकारे आहेत तर पहा अजून एक एक्झाम्पल आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर सिक्स पॉईंट फायव्ह पॉईंट थ्री आपलाय नॉटन्स थेरम टू कॅल्क्युलेट करंट फ्लोईंग थ्रू फाईव्ह रेजिस्टर ऑफ फिगर पी सिक्स पॉईंट फायव्ह पॉईंट थ्री ए ओके फाईव्ह ओम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे नॉटन्स थेरमने अतिशय सोपं एक्झाम्पल आहे फक्त इथे ब्रांच वाढत गेलेले आहेत नॉटन सेरम जर यूज करायचं असेल तर ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आऊट करायला सांगितला आहे तो शॉर्ट करायचा आहे आणि आपणाला तिथील आय एस सी शॉर्ट सर्किट करंट फाइंड आऊट करायचा आहे स्टेप नंबर वन वेन वी शॉर्ट टर्मिनल्स ए एंड बी द टेन ओहम रेजिस्टन्स इज शॉर्ट सर्किटेड हा दहा ओमचा रेजिस्टर आहे तो काय होईल शॉर्ट सर्किटेड होईल द सिम्प्लिफाईड सर्किट इज आय शोन इन फिगर पी सिक्स पॉईंट फायव्ह पॉईंट थ्री बी ट्वेंटी होल्डचा व्होल्टेज सोर्स आहे दहा ओमचा रोधक काय होईल शॉर्ट होईल अशाने ठीक आहे म्हणजेच तिकडे कमी मार्ग कमी रोधक असलेला मार्ग तयार होतोय याच्यातून करंट प्रवाहित होणारच नाही हा निष्क्रिय राहील दहा ओमचा रोधक ठीक आहे तर पहा मग नेटवर्कमध्ये काय शिल्लक राहील ट्वेंटी होल्डचा व्होल्टेज सोर्स फोर ओम फोर ओम एट ओहम ओके इतकेच फक्त र रोधक शिल्लक राहतील मग पुन्हा फोर ओम आणि एट ओम हे एकमेकाला कसे आहेत पॅरल आहेत पॅरल असतील तर अंशात गुणाकार छेदात बेरीज घेतो आठ चौक बत्तीस डिवायडेड बाय आठ अधिक चार बारा बत्तीस भागिले बारा दोन पॉईंट सदुसष्ट ओहम आपणाला मिळेल हा दोन पॉईंट सदुसष्ट ओहमचा चा रोधक पुन्हा चार ओहम या रोधकाला सिरीजमध्ये जाईल म्हणजेच आर टोटल रेजिस्टन्स आर टी एच नाही म्हणणार ना आपण याला टोटल रेजिस्टन्स किती मिळेल सहा पॉईंट सदुसष्ट ओके तर पहा पुढे फ्रॉम फिगर पी सिक्स पॉईंट फाय पॉईंट थ्री सी आर टी इक्वल्स टू सिक्स पॉईंट सिक्स्टी सेवन ओहम देआर फॉर आय इक्वल्स टू ट्वेंटी डिवायडेड बाय सिक्स पॉईंट सिक्स्टी सेवन थ्री एम्पायर ओके टोटल करंट आय मिळाला आपल्याला थ्री एम्पियरचा फ्रॉम फिगर पी सिक्स पॉईंट फायव्ह पॉईंट थ्री बी आय एस सी आय एस सी आता शॉर्ट सर्किट करंट फाईंड आउट करावा लागेल इथे पहा इथे एक ब्रांच आहे आणि त्यानंतर मग पुढे प्रोवाइड होणारं करंट आय एस सी आहे म्हणजेच इथे करंट डिव्हिजन रूल वापरावा लागणार आपल्याला म्हणजेच फ्रॉम फिगर ही ओके फिगर बी बीमधून आपल्याला आय एस सी मिळून जाईल ठीक आहे त्यासाठी आपण करंट आय फाइंड आऊट केला थ्री एम्पियरचा आहे ओके करंट आय थ्री एम्पियरचा आहे मग पुन्हा करंट हा थ्री एम्पियरचा करंट या पॉईंटकडे आल्यानंतर विभागला जाईल ओके या फोर ओम या रोधकामधून प्रभावित होईल आणि आय एस सी या आरोधकामधून सुद्धा प्रवाहित होईल ओके तर पहा त्याच्यासाठी करंट डिव्हिजन रूल आपण इथे वापरतोय आय एस सी इक्वल्स टू फोर डिवायडेड बाय फोर प्लस एट अंशात जो फोर ओमचा रजिस्टर आहे तो म्हणजे हा की ज्याच्यामधून आपल्याला करंट फाइंड आउट करायचा नाही नेमका तोच रेजिस्टन्स अंशात घ्यायचा आहे आणि छेदामध्ये दोन्ही रेजिस्टन्सची बेरीज गुणाकारात टोटल करंट आय जो काढला होता थ्री एम्पियरचा तो इथे येईल इक्वल्स टू हा सवाल केल्यानंतर आपल्याला आय एस सी शॉर्ट सर्किट करंट किती मिळेल वन एम्पियर स्टेप नंबर टू फाइंड आर इक्वेलंट आर इक्वेलंट फाईंड आउट करण्यासाठी आपणाला सर्किटमध्ये असलेले नेटवर्कमध्ये असलेला व्होल्टेज सोर्स शॉर्ट होईल आणि करंट सोर्स ओपन राहील ओके आता करंट सोर्स इथे कोणता नव्हताच त्यामुळे फक्त इथे व्होल्टेज सोर्स होता ट्वेंटी व्होल्टचा तो आता इथे काय होईल शॉर्ट होईल तो शॉर्ट झाल्यानंतर डावीकडचे जे हे दोन रोधक आहेत फोर ओम फोर ओम एकमेकाला पॅरल आहेत हा पॅरलचा आपल्याला इक्विंट रोधक टू ओहम हो मिळेल हा टू ओमचा रोधक एट ओहमच्या रोधकासोबत सिरीजमध्ये असेल एट एट प्लस टू टेन ओ होम होईल पुन्हा हा इथला जो रोधक आहे टेन ओमचा ह्या टेन ओ होमशी पॅरल येईल मग पॅरल असेल तर अंशात गुणाकार ओके इथं पहा ठीक आहे टेन ओहम ठीक आहे तर पहा आहे इथे वा फ्रॉम फिगर पी सिक्स पॉईंट फाय पॉईंट थ्री ई आर टी एच इक्स टू टेन पॅरल टेन फाईव्ह ओम म्हणजेच दहा ओमचा रोधक पॅरलमध्ये दहा ओमचा रोधक आल्यानंतर आपल्याला त्याचं समतुल्य रोधक आहे तो पाच ओमचाच मिळेल आणि आय एस सी जो फाइंड आउट केला होता वन एम्पिअरचा तो इथे राहील म्हणजेच करंट सोर्सच्या सोबत पॅरलमध्ये एखादा म्हणजेच आर टी एच किंवा आर इक् आर इक्वॅन रेजिस्टन्स असेल तर त्याला आपण नॉटन्स थेरम म्हणतो आणि ह्यांच्या पॅरलमध्येच आपणाला जो लोड रेजिस्टन्स होता जो की आपण सुरुवातीला शॉर्ट केला होता तो आता इथे कनेक्ट करावा लागेल फायव ओमचा रोधक ठीक आहे आता पहा पुन्हा आपल्याला लोड करंट फाइंड आउट करावा लागेल आय एल आय एस सी आहे ओके आर टी एच आहे पुन्हा आर एल जोडलेला आहे तर त्या आर एलमधून प्रवाहित होणारा करंट आय एल हा फाइंड आऊट करावा लागेल आय एल इक्वल्स टू फाय बाय फायव्ह प्लस फाईव्ह इन टू टोटल शॉर्ट सर्किट करंट आय एस सी वन एम्पियर पिअर देअर फोर आय एल इक्वल्स टू झिरो पॉईंट फाईव्ह एम पॉईंट पाच एम्पेअर इतका करंट या रोधकामधून प्रवाहित होतो आहे लॉजिक आहे एक अम्पेअरचा करंट आहे पाच ओहम आणि पाच ओमचे दोन रेजिस्टन्स आहेत एक अम्पेअरचा करंट विभागला गेला की या रोधकामधून पॉईंट फाईव्ह आणि या रोधकामधून पॉईंट फाईव्ह फाई। म्हणजे अर्धा अर्धा करंट इकडे इकडे प्रवाहित होईल ओके अशा पद्धतीने नॉटनस्थेरमचे अजून भरपूर असे एक्झाम्पल्स आहेत आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नॉटनस्थेरमवरील महत्त्वाचे असे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत so, सो नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत रहा इलेक्ट्रिकल इंजिनियर अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ